नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण तयार करूया होळी स्पेशल इन्स्टंट थंडाई पावडर। अशा नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब जरूर करा। चला मग थंडाई तयार करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। या मेजरिंग कपने 1/4 कपचे मेजरमेंट घेतले आहे आणि 1/2 टेबलस्पून यानी टेबलस्पूनचे मेजरमेंट घेतले आहे। साहित्य जे घेतले आहे ते म्हणजे काजू, सोफ, त्यानंतर केसर, विलायची, मिरे, जायफळ आपण पावडरमध्ये घेणार आहे म्हणून याला आपण खिसून करणार आहे, त्यानंतर खसखस, बदाम, रोज पेटल्स, पम्पकिन सीड्स आणि पिस्ता घेतले आहे। आता एक पॅन घेऊन त्याला आपण गरम करून घेऊया। पॅन गरम झाले आहे, आता आपण गॅस बंद करूया व त्यानंतर या पॅन मध्ये आपण एक एक करून सर्व साहित्य घालूया। सर्व साहित्य आपल्याला थोडेच भाजून घ्यायचे आहे जेणेकरून यामधले मॉइश्चर कमी होईल। सर्व साहित्य व्यवस्थित गरम झालेले आहे, आता आपण याला काढून घेऊया। व थंड होण्याकरता साईडला ठेवून घेऊया। सर्व साहित्य व्यवस्थित थंड झालेले आहे, आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व साहित्य घालूया आणि बारीक पावडर करून घेऊया। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे पावडर ही तयार झालेली आहे। आता आपण याला एका भांड्यात काढून घेऊया व उरलेलं जे साहित्य होतं ते सुद्धा बारीक करून घेऊया। सर्व साहित्य बारीक करून झालेले आहे, आता आपण त्यामध्ये जायफळ पावडर घालूया आणि हे व्यवस्थित मिक्स करूया। थंडाई पावडर तयार झाले आहे, याला एअर टाईट कंटेनर मध्ये भरून फ्रीज मध्ये साठवून ठेवू शकतो। या मसाल्याला खीर, कुल्फी, बासुंदी मध्ये वापरू शकतो। थंडाई पावडर तयार झाले आहे, आता याची थंडाई कशी करायची ते पाहूया। त्याकरता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वात पहिले आपण 4 टेबलस्पून थंडाई पावडर घालूया। मग त्यामध्ये साखर घालूया, त्यानंतर थंडगार दूध घालूया व थोडे आईस क्यूब घालूया व याला मिक्सरवर फिरवून घेऊया। अशा प्रकारे थंडाई तयार झाली आहे, आता आपण सर्व करूया। वाव, मस्त। अशा प्रकारे थंडाई पावडर व त्यापासून थंडाई कशी तयार करायची ते आपण पाहिले। येत्या होळीला अशा प्रकारे थंडाई पावडर जरूर करून पहा आणि कसे झाले ते मला कमेंटद्वारे कळवा। रेसिपीला लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आजची ही रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा अनेक रेसिपींसाठी अदरेस मम्मा चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनल सबस्क्राईब केल्यावर बेल आयकॉनला जरूर दाबा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर सर्वात आधी तुम्हाला कळेल। धन्यवाद।